फ्रेंड्स नमस्कार। कविताज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो आहोत एक छानशी पौष्टिक अशी रेसिपी, पटकन झटकन होणारी आणि कमीत कमी इंग्रेडिएंट्स घरात सगळे अवेलेबल असणारच असणार आहेत। चला तर आता आपण पटकन सुरू करूया। रेसिपीचं नाव आहे बनाना पॅनकेक। बनाना पॅनकेक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा, 2 केळी घेतलेली आहेत, सोलून चकट्या करून घेतल्यात आणि आपल्याला मॅश करून घ्यायची आहेत केळी, 1 कप दूध आहे, हे मेल्टेड बटर आहे 1 टेबलस्पून आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि 2 टेबलस्पून पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर आहे। आता साखर ही तुमच्या गोडाच्या कमी जास्त आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी जरा कमी गोड खाते म्हणून साखर मी कमी घेतली आहे। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घ्या। सगळ्यात आधी आपण आता ही केळ्यांच्या चकत्या ज्या केल्या आहेत त्या मॅश करून घेऊया। तुम्ही हाताने केलं तरी चालेल, मिक्सरला केलं तरीसुद्धा चालेल, चमच्याने पण होतं आहे नीट। केळी आपली मॅश करून झालेली आहेत। आता आपण हा जो मैदा आहे 1 कप तो घालूया। ही पावडर शुगर आहे ती घालते। गोड पदार्थात थोडंसं मीठ घालायचं असतं, चिमूटभर मीठ घालते मी। 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे ही, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि हे मेल्टेड बटर आहे ते घालते। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप दूध घेतलं आहे आपण, लागेल तसं आपण घालणार आहोत। थोडं थोडं घालायचं, एकदम घालू नका सगळं दूध। थोडं थोडं दूध घालत आपण बॅटर बनवून घेऊया। हे बघा फेटून झालेलं आहे माझं छानपैकी। आणि आता काय करायचं आहे, ऑप्शनल आहे, व्हॅनिला इसेन्स आहे माझ्याकडे, तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 2 थेंब घालू शकता किंवा तुमच्याकडे दुसरं कुठलं रोज इसेन्स कुठलंही जे असेल ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला, ऑप्शनल आहे। आता छान मिक्स करून घेते मी। आता हे 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत, त्यानंतर मग आपण पॅनकेक करायला घेऊ। 10 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आपलं बॅटर रेडी झालं आहे। आणि इथे मी नॉनस्टिक फ्रायपॅन तापवत ठेवलं होतं, गॅस बारीकच करायचा आहे। आणि हे थोडंसं तूप लावलं आहे मी। आणि आता एक छोटा डाव आपण पॅनकेक घालायचा आहे, एकच डाव घालायचा आहे आणि थोडंसं स्प्रेड करायचं आहे। छोटे छोटेच घालणार आहोत आपण पॅनकेक। पॅनकेक व्हायला फार वेळ लागत नाही, गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला करून घ्यायचंय। ते आता मी उलटते। हे बघा छान कलर आलाय आपला। असंच दुसऱ्या बाजूने पण आता करून घ्यायचंय आणि उतरवायचे। आता आपण उलटून बघूया दुसरी साईड पण झाली आहे का। हो झाली आहे आपली। आणि आता हे उतरवून घेते। आपला दुसरा पॅनकेक पण रेडी झालेला आहे। मी आता बाकीचे पॅनकेक पण करून घेते। आपले फ्लफी बनाना पॅनकेक रेडी झालेले आहेत आणि केळ्याच्या चकत्यांनी सजवा। आता आपण मध घालूया। छान वाटले ना पॅनकेक? तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा तुमचे पॅनकेक कसे झाले ते। खूप पटकन होतात आणि खूप इझी रेसिपी आहे। निरोप घेण्यापूर्वी आजची टीप अशी आहे की वापरलेली कॉफी पावडर आहे ती तव्यावर टाकून भाजा आणि तवा एका कोपऱ्यात ठेवून द्या, त्या वासाने डास दूर पळून जातात। चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत छान खात राहा, माझ्या रेसिपी ट्राय करत राहा। अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। बाय।